Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, सह्याद्री बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहणार आहोत देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी आज ट्रूथ विथ राहुल गांधी या मालिकेतला तिसरा व्हिडिओ शेअर केलाय. यात राहुल गांधी यांनी चीन विरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांजवळ कुठलीही रूपरेषा नाही, त्यामुळेच चीन आपल्या हद्दीत घुसला असा आरोप केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण फोकस आपली इमेज बनवण्यावर आहे, सर्व संस्था त्याच कामात गुंतल्या आहेत. केवळ कुण्या एका व्यक्तीची प्रतिमा बनवणं म्हणजे राष्ट्राची प्रतिमा होऊ शकत नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. राजस्थानात सुरू असलेला सत्ता संघर्ष बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष CP जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे, त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा मार्ग मोकळा झालाय. विधानसभा अध्यक्ष CP जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. लॉकडाऊनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरू होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल बोलताना लोकल सुरू करण्याची मागणी रास्त आहे, मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं सांगितलंय. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यायामशाळा आणि मॉल सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे, सर्व बाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय अजूनही निकाली लागलेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे, मात्र राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका मांडली जाती आहे. याच भूमिकेवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोर दिला आहे. केरळमधील घटनेचा संदर्भ देत केंद्र सरकारने भावी पिढीच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा असं आवाहन सामंत यांनी केलंय. मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा अस्तित्वात आल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये 82% घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तियर अब्बास नक्वी यांनी दिली आहे. त्याचबरोबर 1 ऑगस्ट या दिवसाची नोंद मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून इतिहासात झाली आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. उपवासाची कारणे अनेक, साबुदाणा मात्र एक, कॅमल सुपरफाईन साबुदाणा. स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक अर्धा आणि पाव किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. आणि हो, कॅमल इन्स्टंट साबुदाणा 1 किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध. उपवासासाठी फक्त कॅमल साबुदाणाचीच मागणी करा. ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनपूर्वक स्वागत. वयात पुढच्या काही महत्वपूर्ण बातम्यांकडे. कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलंय, त्यामुळे अनेक मोठ्या उद्योग धंद्यांसह काही देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील झळ बसल्याचं समोर आलंय. पण दुसरीकडे उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाऊन मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायात देखील वाढ झाली आहे आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत देखील वाढ झाली आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील 5वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांचा फेरविचार केला जाईल असं सांगितलं आहे. परस्पर केलेल्या नियुक्त्यांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सरकार 3 पक्षांचं असल्याने सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जावा असंही सांगितलंय. भाजपाचे राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांना शपथविधीनंतर सभापती व्यंकय्या नायडू
यांनी समज दिल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात भाजपा विरोधात टीकेचा सूर उमटताना दिसतो आहे. उदयनराजे यांना दिलेल्या वागणुकीवरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि संभाष भिडे यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाजप आणि संभाष भिडे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचं प्रमाणपत्र कोणी द्यायचं? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झालं आहे तर संभाष भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही. जय भवानी जय शिवाजी असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावलाय. पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 जणांच्या टोळक्याने सुमारे 24 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील 3 जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या टोळक्याने मध्यरात्री मद्यप्राशन करून लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान 2 किलोमीटरच्या परिसरात ही तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे नेते उदयनराजे यांनी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरून सुरू असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला नसल्याचंही त्यांनी म्हटलं. गुगलने स्मार्टफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 11 बीटा व्हर्जनची टेस्टिंग सुरू केली असून लवकरच हे अपडेट सर्व युजर्ससाठी रोल आउट केलं जाईल. पण याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2 GB किंवा त्यापेक्षा कमी रॅम असलेल्या स्मार्टफोनला अँड्रॉइड 11 सपोर्ट मिळणार आहे. आणि आता सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.